बेसिकली असं होतं की सगळ्यांचे ऑनेस्टली मी जे येते सांगते सगळ्यांचे हॅलो फ्रेंड्स, आय एम अभिषेक इनामदार फ्रॉम की फ्रेम्स ॲनिमेशन अँड आज आपको बहुत ही अच्छा एक गुड न्यूज देना आहे. वन ऑफ माय स्टूडेंट हु वॉज स्टडिंग विथ की फ्रेम्स ॲनिमेशन, जो स्टडी कर रहे थे 3D Max, शी हॅज गॉट सिलेक्टेड इन ऑस्ट्रेलियन युनिव्हर्सिटी और टू लर्न मोर अबाउट प्रोडक्शन. सो आई थॉट दिस इज वॉज अ गुड न्यूज फॉर अस, सो ये मुझे शेयर करना है. लेट्स गेट स्टार्टेड, हम उसी के जाके मिलते हैं. सो व्हाट शी टेल्स एंड व्हाट शी टेल्स अबाउट द यूनिवर्सिटी, सो जस्ट चेक इट आउट. की फ्रेम्स वर मी ऑनलाइन सर्च केलं तर मला कळालं की की फ्रेम्स नावाचं एक इन्स्टिट्यूट आहे. परत माझे जे टीचर होते प्रथमी सर, ते म्हणजे ते कसं झालं की ॲज अ फ्रेंडली पण शिकवत होते आणि ॲज अ गाईड पण. आणि त्यांचे बॉस म्हणजे अभिषेक सर, ते त्याचं खूपच एक्सपिरियन्स्ड आहे आणि त्यांनी मला त्यांच्या म्हणजे वर्क एक्सपिरियन्सबद्दल सांगितलं तर म्हणजे मी एकदम फॅसिनेट झाले आणि आय थिंक की मी चांगलं केलं की मी इथे जॉईन झाले. आता तुझे हे जातेस मेलबर्नला, राईट? इट्स गोइंग टू बी इन मेलबर्न युनिव्हर्सिटी. सो त्याला जाण्याचा जो प्रवास आहे, हाऊ यू गॉट सिलेक्टेड देअर, राईट? यू गॉट सिलेक्टेड टू बोलीस की तू एकटी होतीस प्रोडक्शनमध्ये. सो ती जर्नी जर तू शेअर केलीस, सो वी कॅन शो, वी कॅन टेल आर स्टुडंट, दे कॅन इन्स्पायर फ्रॉम यू, फ्रॉम युअर स्टोरी, युअर जर्नी, दॅट्स द मेन थिंग. ओके, IELTS म्हणून एक एक्झाम द्यावं लागते, कुठेही तुम्ही जा. तर ती मी एक एक्झाम दिली. ओके, आता मग त्याच्यानंतर आणि मेन म्हणजे ॲज अ डिझायनर जर तुम्हीकडे जात आहे तर पोर्टफोलिओ एक इम्पॉर्टंट असतो, प्रोजेक्ट्स होते. मग परत सगळे कॉलेजचे फर्स्ट सेकंड इयरचे प्रोजेक्ट होते, सगळे कंबाईन करून इवन आय मेड समथिंग न्यू, म्हणजे इमॅजिनरी पण पोर्टफोलिओ प्रेझेंट करायला ते एक मी बनवलं. मेलबर्न इज टॉप म्हणजे युनिव्हर्सिटी टॉप 50 येते वर्ल्ड रँकिंगमध्ये. आणि मग त्यांनी तरी मला मेल केलं की ऑनलाईन एक इंटरव्ह्यू द्यावा लागेल व्हिडिओवर. आणि त्यात त्यांचं एक सिलेक्शन प्रोजेक्ट म्हणून होतं की एक स्क्रिप्ट दिली होती, त्यात सगळं तुम्हाला करावं लागेल, एक 7 सिरीज ऑफ इमेजेस तुम्हाला बनवायचे आहेत. आणि मग मला एक प्रश्न अजून एक विचारायचा आहे की इकडे तुला 3D Max जो जो पोर्शन आहे, 3D Max सॉफ्टवेअर आहे, हाऊ दॅट हेल्प टू अचीव दॅट टार्गेट. 3D Max बेसिकली म्हणजे खूपच वेगळा एक आहे, इट कॅन बी कम्पेअर विथ एनी अदर सॉफ्टवेअर. और मे बी व्हिज्युअलायझेशन साठी तुला कसा तुझा वापर होतोय? व्हिज्युअलायझेशन साठी पण ते बेस्टच आहे. आणि परत एकदम डिटेलमध्ये आपण शिकू शकतो, जे आता मला कॅमेरा सेटिंग्सबद्दल काही माहीत नव्हतं, पण आता ते असं होतं की फोकल लेंथ वगैरे काय ते मेन आहे, ते प्रत्येक एक ऑब्जेक्टबद्दल आपण डिटेलमध्ये पण शिकू शकतो अपार्ट फ्रॉम डिझायनिंग, असं मला वाटतं. चांगलं वाटतं सर, लगे काय टाकू ते.